मॅमोग्रॅम म्हणजे स्तनाचा काढलेला एक विशेष प्रकारचा एक्सरे असतो. की महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. मॅमोग्राफीवरती अगदी सूक्ष्म अवस्थेत कॅन्सर असताना त्याचं निदान होऊ शकतं. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपण पुन्हा एकदा चर्चा करत आहोत डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे स्तनांचे आकार आणि त्याविषयी निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय याबद्दलची माहिती. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मॅमोग्राम कोणी, कधी आणि का करायचा. तर डॉक्टर गाडगीळ, मला सगळ्यात महत्त्वाचं सांगा की स्तनांचा कर्करोग किंवा स्तनांचं आरोग्य म्हटलं की मॅमोग्राम हा शब्द अनेकदा ऐकण्यामध्ये येतो, तर हा मॅमोग्राम म्हणजे नक्की काय असतं? तर मॅमोग्राम म्हणजे स्तनाचा काढलेला एक विशेष प्रकारचा एक्सरे असतो. त्यासाठी खास मॅमोग्राफीची उपकरणं वापरावी लागतात. अच्छा. आणि सहसा आपण असं महिलांना म्हणतो की 40 वर्षानंतर वार्षिक एक मॅमोग्रॅम हा केला गेला पाहिजे, ज्याला आपण स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणतो. ओके. आणि त्याच्यात दोन्ही स्तनांचे दोन एक्सरे काढले जातात, म्हणजे प्रत्येक स्तनाचे दोन एक्सरे काढले जातात. ओके. आणि त्या मिळालेल्या चित्रांचा अभ्यास ओके ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट करतात. अच्छा. आणि त्यावरून रिपोर्ट जनरेट होतो. ह्या सगळ्या प्रक्रियेला मॅमोग्राफी असं म्हणतात. ओके. आणि त्यातही प्रकार आहेत, म्हणजे पूर्वी एक अनलॉग मॅमोग्राफी प्रचलित होती, आता डिजिटल मॅमोग्राफी, 3D मॅमोग्राफी, टोमोसिंथेसिस, हे उपकरणांमध्ये पण खूप ॲडव्हान्सेस आलेले आहेत. त्यामुळे चांगल्या सेंटरमध्ये जाऊन चांगल्या क्वालिटीचा मॅमोग्राम करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मॅमोग्राफीचा रिपोर्ट जो असतो त्याला मॅमोग्राम म्हणता येईल. अगदी सोपं आहे हे समजून घ्यायला. पण मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो अनेकांना पडतो तो असा आहे की स्तनांची काही तक्रार नाही आहे तरी मॅमोग्राफी केली जावी का? हो. तर आता आपण हे म्हणतोच आहे की महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे. येस. आणि जसं त्यामुळे आपण ब्लड शुगर, ECG, लिपिड प्रोफाईल, हिमोग्रॅम ह्या तपासण्या वारंवार रुटीनली कराव्या असं म्हणतो, तसंच वर्षातून एकदा कर्करोगाच्या दृष्टीने मॅमोग्राफीची तपासणी ही वर्षातून एकदा केली गेली पाहिजे. ओके. आणि ह्या प्रकारच्या मॅमोग्राफीला आपण स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणतो. आणि आता हे का करावं? तर बेसिकली महिलेला जेव्हा कर्करोग होतो आणि हाताला गाठ जाणवते, म्हणजे स्पर्शाला गाठ जाणवते, तोपर्यंत 2.5-3 सेंटीमीटरची ती झालेली असते. अच्छा. मॅमोग्राफीवरती अगदी सूक्ष्म अवस्थेत कॅन्सर असताना त्याचं निदान होऊ शकतं, म्हणजे अगदी 4-5 मिलीमीटर इतकी छोटी इतका छोटा फोकस आपल्याला मॅमोग्राफीवरती दिसतो. म्हणजे जी दोन गाठ आपल्याला हाताला 2 वर्षांनी लागणार आहे ती कदाचित आजच्या तारखेला आपण मॅमोग्राफीवरती त्याचं निदान करू शकतो. आणि जर वेळेवर निदान झालं तर उपचार सोयीस्कर देखील होतात आणि जीवहानी आपल्याला टाळता येते. म्हणजे तक्रार नसली तरीसुद्धा मॅमोग्राफी करणं हे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून महिलांसाठी अतिशय उपयोगाचं ठरतं. आता परत प्रश्न असा निर्माण होतो की स्तनात गाठ असेल तर मॅमोग्राफी करावी का सोनोग्राफी करावी? आणि कधी कधी महिलांना खूप कन्फ्युजन होतं की मी मॅमोग्राफीसाठी जाऊ, सोनोग्राफीसाठी जाऊ. कधी कधी सोनोग्राफीला काही लोक सोनो मॅमोग्राफी असं म्हणतात की ते कन्फ्युजन अजून वाढते. तर सहसा महिलेच एकतर तुम्हाला गाठ असेल, काही तक्रार असेल तर थेट तपासण्या करायला जाऊ नका. आधी ब्रेस्ट सर्जनचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढच्या तपासण्या करा. हे सगळ्या हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता सहसा आम्ही काय करतो तर 40 पुढे जर वय असेल तर आधी मॅमोग्राफी करतो. ओके. आणि जर 40 आतलं सहसा वय असेल ओके तर आधी सोनोग्राफी करतो. अच्छा. आणि कधी कधी मॅमोग्रॅम नंतर देखील सोनोग्राफीची मदत लागते हे बघण्यासाठी की नेमकी मॅमोग्राफीवरती दाटी दिसते, गाठ दिसते ती कसली आहे, ती पाण्याची गाठ आहे, ती टणक गाठ आहे, घनिष्ठ गाठ आहे, त्याची बायोप्सी करावी का, हे सगळं ठरवण्यासाठी कधी कधी ह्या दोन्ही तपासण्यांचा उपयोग केला जातो आणि त्या एकमेकांना सहाय्यक अशा तपासण्या आहेत. पण असं मी पाहायला जातं की कधी कधी महिलेचं वय अगदी 25-30 असतं आणि काहीतरी तक्रार जाणवली की ती थेट मॅमोग्राफीसाठी जाते. मॅमोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल येतो कारण स्तनाची ठेवण एवढी घनिष्ठ असते की त्या वयात मॅमोग्राफी ही उचित तपासणी नसते. आणि मॅमोग्राफीवरती अगदी हाताला लागणारी गाठसुद्धा तिथे दिसत
नाही. त्यामुळे योग्य तपासणी योग्य वयात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे केली गेली पाहिजे. ओके. आता एखाद्या पेशंटला समजा मॅमोग्राफी करायची आहे, मॅमोग्रामचा रिपोर्ट घ्यायचा आहे, तर त्या तपासणीसाठी जाताना त्या पेशंटनी त्या महिलेने काय तयारी केली पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे? तर मॅमोग्राफीसाठी जाताना असं उपाशी राहायला लागत नाही, त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट कराव्या लागत नाहीत, कारण तिथे कुठे कॉन्ट्रास्ट वगैरेचा उपयोग करत नाही आपण. मॅमोग्रामसाठी जाताना सकाळी आंघोळ केल्यावरती अँटीपर्स्पिरंट, टॅल्कम पावडर, क्रीम्स, लोशन्स हे न लावता जा. ओके. आधी केलेल्या ज्या तुमच्या तपासण्या असतील, म्हणजे मागच्या वर्षीचा मॅमोग्रॅम, आधी जर काही बायोप्सी, आधी काही सोनोग्राफी किंवा सर्जरी झाली असेल, तर त्याचे देखील रिपोर्ट बरोबर ठेवा. कारण आजच्या तारखेला तुम्ही जो मॅमोग्रॅम कराल त्याची तुलना ही पहिल्या मॅमोग्रॅमशी करणं, आधीच्या मॅमोग्रॅमशी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यावरूनच आपल्याला म्हणजे काय म्हणतो, वारंवार होणारे शरीरातले बदल दिसतात आणि मग त्याच्यात कुठेतरी काहीतरी अनियमितता जाणवली की मग आपण त्याची विशेष दखल घेतो. त्यामुळे पूर्वीचे मॅमोग्राम आणि फिल्म्स बरोबर ठेवणं हे अगदी महत्त्वाचं आहे. आता समजा मॅमोग्राम ॲबनॉर्मल आला, तर काय करावं लागतं? तर आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात सोपं म्हणजे मॅमोग्राम्स ॲबनॉर्मल आला की त्यात अनुभवी ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट आणि ब्रेस्ट सर्जनचा सल्ला घ्या. ओके. सहसा काय होतं की मॅमोग्राफीमध्ये काहीतरी अनियमितता दिसली की तो कॅन्सरच आहे म्हणून गडबडून जाऊ नका. अशा अनेक बारीक सूक्ष्म अशा अनियमितता दिसतात मॅमोग्राफीवरती, ज्याचं आपल्याला पुढे विश्लेषण करून एक डायग्नोसिस करायचं असतं. तर त्यासाठी कधी कधी साध्या सोनोग्राफीवरती शंका निरसन होतं की हां हे दिसतंय ते एक छोटंसं सिम्पल सिस्ट आहे, त्याच्यासाठी काहीच नको करायला. कधी कधी एक दाटी दिसते की ज्याच्यासाठी आपल्याला बायोप्सीचा सल्ला दिला जातो. आता मॅमोग्राफीवरती जर अशी गाठ असेल, दाटी असेल जी हाताला स्पर्शाला जाणवत नाही आहे पण सोनोग्राफीवरती दिसती आहे, तर त्याच्यासाठी आपण सोनोग्राफी गाईडेड बायोप्सी करतो, जेणेकरून ती नीडल अचूकपणे जी अनियमितता आहे तिथलं सॅम्पल घेऊ शकते. जर ती अगदी सोनोग्राफीवरती दिसली नाही तर त्याला स्टेरिओटॅक्टिक व्हॅक्युम असिस्टेड बायोप्सी ही एक टेक्निक वापरली जाते. ओके. त्यामुळे आणि काही केसेसमध्ये बायोप्सी न करता काही विशेष इमेजिंग टेक्निकचा वापर केला जातो की टोमोसिंथेसिस किंवा ब्रेस्ट MRI ह्याच्यावरून पुढे विश्लेषण करता येतं. त्यामुळे नेमकं काय करावं मॅमोग्राम ॲबनॉर्मल आला तर ब्रेस्ट सर्जनचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढचे पावलं घ्या. अच्छा, म्हणजे मॅमोग्राममध्ये येणारी अनियमितता हा थोडा काळजीचा विषय असतो आणि ब्रेस्ट सर्जनशी चर्चा करूनच पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे जसं ब्लड शुगर नॉर्मल आहे का नाही किंवा हिमोग्राम नॉर्मल आहे का नाही हे पाहणं सोपं आहे, पण मॅमोग्राफीचं इंटरप्रिटेशन जे आहे ते थोडं किचकट असतं आणि त्यामुळे डॉक्टरांचा अनुभव इथे खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्ही जसं सांगितलं तसं मॅमोग्राफीमध्ये मॅमोग्राम जरी अनियमित आला तरी डायरेक्ट कॅन्सरच आहे असं समजू नाही चालणार. अगदी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊन त्याचा उपचार झाला आहे अशा महिलांना पण मॅमोग्राफी आपण सजेस्ट करतो? हां. आता आपण असंही म्हणतो की प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा दोन्ही बाजूचा मॅमोग्राम केला पाहिजे. आता एखाद्या महिलेचं अगदी एका बाजूचं कॅन्सर ऑपरेशन झालं असेल, कदाचित तिचं पूर्णपणे स्तन काढून मॅस्टेक्टेमीची सर्जरी झाली असेल, तरी दुसऱ्या स्तनाची जी मॅमोग्राफी वार्षिक व्हायला पाहिजे ती व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि त्या व्यतिरिक्त अगदी जर आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी केली असेल तर उलट विशेष आपण महिलांना पहिल्या एक दोन वर्षात दर 6 महिन्यांनी मॅमोग्राफीला यायला सांगतो, त्या बाजूची मॅमोग्राफी करायला. ओके. आणि त्यावरून आपल्याला जर कॅन्सर रिकरन्स एखाद्या महिलेला व्हायचं असेल तर त्याचं पण लवकर निदान होतं. त्यामुळे उलट ज्या महिलांचं कॅन्सर ऑपरेशन झालंय त्यांनी त्यांच्या ऑन्कॉलॉजिस्टच्या सल्ल्याने, ब्रेस्ट सर्जनच्या सल्ल्याने मॅमोग्राफी किंवा इतर काही तपासण्या ह्या नियमित केल्या पाहिजे. म्हणजे हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, महिलांना माहिती नसतं आणि या मुद्द्याकडं सुद्धा सर्वांनी लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. आता असं कधी होतं का की हाताला गाठ तर लागते पण ती मॅमोग्राफीमध्ये दिसत नाही आहे, तर मग या केसमध्ये काय समजायचं? तर कुठलंही लक्षण जसं मी म्हटलं की जाणवत असेल, दाटी जाणवत असेल, काहीतरी त्रास होत असेल, गाठ जाणवत असेल, तर आधी डॉक्टरांच्याकडनं स्तनाचं परीक्षण ज्याला आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झॅम म्हणतो ते करून घ्या.
त्यांच्या सल्ल्याने ह्या पुढच्या तपासण्या करा. कधी कधी मॅमोग्राफीवरती गाठ न दिसण्याची कारणं बरीच असू शकतात, की कुठेतरी टेक्निशियनकडून पोझिशनिंग करताना मॅमोग्राफीमध्ये ते चित्र आलंच नाही, गाठ स्तनाच्या अगदी मागच्या बाजूला असेल, कडेच्या बाजूला असेल, काखेच्या बाजूला असेल, तर कदाचित ती मॅमोग्राफीच्या चित्रात दिसतच नाही. कधी कधी महिलेची जी स्तनाची ठेवण असते, ज्याला आपण दाटी म्हणू, त्याला आपण डेन्स ब्रेस्ट असं म्हणतो. आता डेन्स ब्रेस्ट ज्या महिलांना असतात त्यांची ऍक्च्युली थोडीशी कॅन्सर होण्याची शक्यता पण वाढते. आणि त्या व्यतिरिक्त जर एखादा कॅन्सर व्हायचा असेल तर तो पटकन मॅमोग्राफीवरती दिसायला कठीण होतं, कारण एक्सरेचं एक पेनिट्रेशन ज्याला म्हणतो आपण ते दाटीमधनं सहज होत नाही, मर्यादा आहे. हा, त्यामुळे मॅमोग्राफीला पण काही मर्यादा आहेत. आणि जर तुम्हाला काहीतरी अनियमितता जाणवतीय, मॅमोग्रामवरती ती दिसत नाहीये, तर 2 आणि 2 बेरीज कुठेतरी 4 होत नाहीये हे एकदा लक्षात आलं की तुम्ही तज्ज्ञांचा तिथे सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. आता अनेकदा असं पण जाणवतं की मॅमोग्राममध्ये कॅल्सिफिकेशन दिसलं तर ते शरीरात जास्त झालेल्या कॅल्शियममुळे असतं किंवा काय वस्तुस्थिती काय असते. हा, म्हणजे महिला बरेचदा असं म्हणतात की डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मॅमोग्राम केला, तिथे कुठेतरी कॅल्सिफिकेशन, कॅल्शियम काहीतरी म्हणतात, मी कॅल्शियमच्या गोळ्या बंद करू का. तर तसा तो शरीरातल्या कॅन्सर म्हणजे कॅल्शियमच्या पातळीशी मॅमोग्राफीच्या कॅल्सिफिकेशनचा काही संबंध नाही आहे. मॅमोग्राफीवरती कॅल्सिफिकेशन हे अनेक कारणांमुळे होऊ शकतात. आधी काही सर्जरी झाली आहे, बायोप्सी झाली आहे, तिथे कॅल्सिफिकेशन होतात. वयानुसार रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्सिफिकेशन होतात. कधी कधी युरिनरी कॅल्क्युलाय आणि त्याचा कॅल्शियमचा तसा संबंध नसतो. नाही, तसा मॅमोग्राफीच्या कॅल्शियमशी काही संबंध नसतो. पण कधी कधी कॅल्सिफिकेशन हे कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेचं लक्षण असू शकतं. आणि त्या कॅल्सिफिकेशनला एक विशेष पॅटर्न असतो, एक विशेष आकार असतो. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं अनुभवी ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट आणि ब्रेस्ट सर्जन ह्यांची मदत घेऊन हे ठरवलं जातं की हे कॅल्सिफिकेशन दिसत आहेत ते अगदी बिनाईन शुल्लक कारणामुळे झालेले आहेत का हे खरोखर सस्पिशियस आहेत. आणि बरेचदा म्हणजे छोट्याशा केंद्रामध्ये एखादी आपण मॅमोग्राफी केली की पुढे कधी कधी रेडिओलॉजिस्टना सुद्धा त्याचा अनुभव विशेष नसतो. मध्ये माझ्याकडे एक केस अशी झाली की महिलेला काहीतरी ॲबनॉर्मल निपल डिस्चार्ज म्हणजे स्त्राव होत होता, म्हणून ती मॅमोग्राफीसाठी गेली. तिथे असे खूप सस्पिशियस दिसणारे कॅल्सिफिकेशन्स म्हणजे चिंताजनक असे कॅल्सिफिकेशन्स फक्त मॅमोग्राफीवरती दिसत होते. रेडिओलॉजिस्टनी सोनोग्राफी केली, सोनोग्राफीवरती गाठ दिसत नव्हती. महिलेला ती स्पर्शाला जाणवत नव्हती. डॉक्टरांनी चाच पडून बघितल्यावर म्हणजे हाताला ती जाणवत काहीच लक्षण नव्हतं. पण जे मॅमोग्राफीवरती लक्षण दिसत होतं ते ह्या सगळ्या कारणांमुळे दुर्लक्षित करणं अयोग्य होतं. बरोबर, त्या महिलेला सांगितलं गेलं की तू 6 महिन्यांनी ये, मग तेव्हा बघू काही आहे का. पण आता 6 महिने आपण त्या कॅन्सरला संधी दिली आणि जो कॅन्सर त्यावेळेस स्टेज 0 DCIS ज्याला प्री कॅन्सरस अवस्था आपण म्हणतो किंवा स्टेज 0 कॅन्सर म्हणतो, त्या अवस्थेतून तो कॅन्सर आता गाठीच्या पर्यंत आला होता की म्हणजे 2-3 सेंटीमीटरची आता गाठ जाणवायला लागली होती. आणि त्यावेळेस ती महिला माझ्याकडे आली डायग्नोसिससाठी. म्हणजे जी एक सुवर्ण संधी आपल्याकडे मॅमोग्राफीमुळे होती ती तिथे हुकली गेली. म्हणजे असं होता कामा नाही. त्यामुळे अनुभवी केंद्रात जाऊन मॅमोग्राफी केली गेली पाहिजे आणि अनुभवी ब्रेस्ट सर्जनचा तिथे सल्ला घेणं ह्याला तुम्ही बिचकू नका. ओके, आता आपण आता शेवटी जे उदाहरण दिलं त्या केसेस माझ्या मते रेअर असतील, कमी असतील, पण तरी कोणतीही शंका आली तरी अनुभवी ब्रेस्ट सर्जन किंवा ब्रेस्ट कॅन्सर केअरचं गायडन्स घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. डॉक्टर प्रांजली गाडगे, आपण या मॅमोग्रामविषयी अधिक सविस्तर आणि अचूक माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.